नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची एक जाहिरात पाहणार आहोत, जी की लिपिक आणि शिपाई या पदाची जाहिरात आहे. तब्बल 118 पदाची कायमस्वरूपी नोकरीची ही जाहिरात आहे. मित्रांनो, यासाठी नेमकी काय शैक्षणिक अर्हता आहे, त्यानंतर लेखी परीक्षेचे विषय कोणकोणते आहेत, लेखी परीक्षा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या, कारण महाराष्ट्रातील MPSC पासून ते सरळ सेवा पदभरतीपर्यंतची लेटेस्ट अपडेट व जाहिराती देणारं महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, म्हणून चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला नवनवीन अशाच जाहिराती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, तर मित्रांनो, वेळ न घालवता पाहूया जाहिरात काय आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, दी भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडारा, मुख्यालय भंडारा, JM पटेल कॉलेज रोड, सिव्हिल लाईन भंडारा, 441904, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी क्रमांक देखील दिलेला आहे यांनी, 07184252415. नौकर भरतीची विस्तृत जाहिरात. दी भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडारा या बँकेकरिता विविध श्रेणीतील रिक्त 118 पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेतस्थळ भंडारा CCB.com किंवा भंडारा CCB.in या संकेतस्थळावर अर्ज तुम्हाला भरावयाचा आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज या साईटवर तुम्हाला दिलेला आहे आणि फॉर्म भरण्याची जी काही दिनांक आहे ती 24 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 ही असेल. ऑनलाईन परीक्षा शुल्काचा अंतिम दिनांक हा 2 ऑगस्ट 2024 असेल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक, ही सर्व याच वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, तर पुढे बघूया लिपिक पदाच्या या ठिकाणी किती जागा आहेत. तर मित्रांनो, आपणास माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन आहे आणि MSCIT झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येतो. इथे टायपिंगचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार नाहीत. ॲक्च्युअलमध्ये आपल्याकडे जे काही लिपिकाच्या जागा निघतात त्यासाठी पदवीधर असावा उमेदवार आणि त्यांच्याकडे मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे टायपिंग पाहिजे, परंतु या जाहिरातीसाठी तुम्हाला टायपिंग लागणार नाही. तुमची फक्त पदवी उत्तीर्ण असलात पाहिजे आणि तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र पाहिजे. तर बघा, विस्तृत या ठिकाणी समांतर आरक्षणाचा तपशील या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, 99 पदे या ठिकाणी लिपिकाची आहेत दिलेली आणि या लिपिकाच्या पदसंख्येमध्ये अनुसूचित जातीला 13 जागा आहेत. त्यामध्ये 2 जागा माजी सैनिक, 1 जागा प्रकल्पग्रस्त, 4 जागा महिला, खेळाडू 1, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 1 आणि सर्वसाधारण 4. अनुसूचित जमाती ST साठी 7 जागा, त्यापैकी माजी सैनिक 1, महिला 2, पदवीधर अंशकालीन 1, सर्वसाधारण 3. विजा अला 3 जागा, त्यापैकी 1 महिला, 2 सर्वसाधारण. भजब 2 जागा, महिला 1, सर्वसाधारण 1. भजक 3 जागा, त्यामध्ये 1 महिला, 1 अंशकालीन कर्मचारी, 1 सर्वसाधारण. भजड NTDला या ठिकाणी 2 जागा, 1 महिला, 1 सर्वसाधारण. विशेष मागास प्रवर्ग SBCसाठी 2 जागा, 1 महिला, 1 सर्वसाधारण. इमाव OBCसाठी 19 जागा, माजी सैनिक 3, प्रकल्पग्रस्त 1, महिला 6, खेळाडू 1, पदवीधर अंशकालीन 2 आणि सर्वसाधारण 6 जागा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWSसाठी 10 जागा, त्यामध्ये 2 माजी सैनिक, 1 प्रकल्पग्रस्त, 3 महिला, 1 खेळाडू, 1 पदवीधर आणि 2 सर्वसाधारण. खुल्या गटासाठी सर्वाधिक जागा, त्यामध्ये 38 जागा आहेत, त्यामध्ये 6 जागा माजी सैनिकाला, 2 जागा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तला 1 जागा, महिलाला 11 जागा, खेळाडू 2 जागा, पदवीधर अंशकालीन 4 जागा आणि सर्वसाधारणला 12 जागा. आणि नवीन शासनाच्या GRनुसार मित्रांनो, ज्या काही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू आणि पदवीधरच्या जागा आहेत त्या प्रवर्गातील उमेदवार जर मिळाले नाहीत तर त्या कॅटेगरीतील जनरलला या जागा जातील. यामध्ये 4 जागा ज्या आहेत त्या दिव्यांगासाठी आहेत
आणि एक जागा अनाथ उमेदवारासाठी राखीव आहे। मित्रांनो, पुढे बघा, शिपाई संवर्गाच्या एकूण 19 जागा, त्यामध्ये अनुसूचित जातीला 2, 1 महिला, 1 सर्वसाधारण, अनुसूचित जमातीला 1 जागा, ती सर्वसाधारण, विजा अ 1 सर्वसाधारण, भज ब 1 सर्वसाधारण, भज क 1 सर्वसाधारण, इमा व 4 1 माजी सैनिक, 1 महिला आणि 2 सर्वसाधारण, EWS साठी 2, 1 महिला, 1 सर्वसाधारण, खुल्या गटासाठी 7 जागा, त्यामध्ये 1 माजी सैनिक, 2 महिला, 1 अंशकालीन आणि 3 सर्वसाधारण, एकूण 19, त्यामध्ये दिव्यांगासाठी 1 पद राखीव ठेवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ही डिटेल जाहिरात पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा। टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही या ठिकाणी ही डिटेल जाहिरात मिळवू शकता। जाहिराती संदर्भात काही अडचणी असेल तर तुम्ही मला फोन देखील करू शकता। मित्रांनो, तर पुढे यामध्ये डिटेल बघा आपण पाहणार आहोत, नेमकी पात्रता काय आहे, ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, सामाजिक व समांतर आरक्षण EWS संदर्भात एक महत्त्वाची अट दिलेली आहे। सदरचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आलेली आहे, म्हणजे जे इतर कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना EWSचं प्रमाणपत्र या ठिकाणी मिळणार नाही आणि त्यांना संधी देखील नाही। खुल्या गटामधून जे उमेदवार आहेत आणि ज्यांनी EWSचं प्रमाणपत्र काढलेलं आहे त्याच उमेदवारांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल। मित्रांनो, EWS संदर्भात सांगतो आणि EWS उमेदवाराचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत पाहिजे मित्रांनो, आणि 1967 अगोदर रहिवासी पुरावा असणे गरजेचे आहे। दुसरा मुद्दा महत्त्वाचा मित्रांनो या ठिकाणी महिला आरक्षण। आपल्याकडे 4 मे 2023 पूर्वी ज्या काही SC ST कॅटेगरी सोडून OBC NTC NTD SBC OBC या कॅटेगरीतल्या महिला होत्या आणि खुल्या गटातल्या महिला होत्या यांना नॉन क्रिमिलियर सादर करावं लागायचं। 30% जे आरक्षण आहे खुल्या गटातील महिलांसाठी, म्हणजे खुल्या जागेवर दावा दाखवण्यासाठी, ओपन फिमेल रिझर्वेशनवर दावा दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी महिलांना पूर्वी 4 मे 2023 रोजीच्या अगोदर हे विशेष व प्रगत गटात, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र लागायचं। आता ती अट जी आहे ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे मित्रांनो की शासन निर्णयानुसार ती अट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि तो GR 4 मे 2023 आहे। हा देखील GR तुम्हाला पाहायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलवर हा देखील GR तुम्हाला उपलब्ध होईल। मित्रांनो, तर पुढे या ठिकाणी बाकीचे जनरल मुद्दे आहेत, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जर सर्व मुद्दे सांगत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल। मित्रांनो, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। बघा या ठिकाणी लिपिक पदासाठी बघा कमीत कमी वय 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष हे खुल्या गटासाठी, आणि कॅटेगरीतील उमेदवार जे आहेत त्यासाठी कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष असावी। आता शैक्षणिक अर्हता काय आहे, तर कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल, मग तो BA, BCom, BSc, एनी ग्रॅज्युएशन, आणि त्याच्याकडे MSCIT हे प्रमाणपत्र मात्र आवश्यक आहे, म्हणजे लिपिक पदासाठी ग्रॅज्युएशन आणि MSCIT। राखीव प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंत वयाची अट आहे। आता शिपाई पदासाठी बघा या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे। वयाची अट सेम आहे, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष हे खुल्या गटासाठी, आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंतचं अट असेल, आणि तुम्ही 10वी पास पाहिजे। 10वी पास पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जे काही तुमचं वरचं शिक्षण असेल ते सर्व शिक्षण तुम्ही फॉर्म भरताना या ठिकाणी भरा मित्रांनो, कारण ज्यावेळी कधीकधी ज्यावेळी समान मार्क मिळतात त्यावेळी उच्च ज्याचं शिक्षण असेल त्याला प्राधान्य दिलं जाते। तर बघा या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा ही तुमची होणार आहे मित्रांनो, कायमस्वरूपी ही भरती आहे आणि चांगली संधी आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी। ऑनलाईन परीक्षा जी आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची। ऑनलाईन परीक्षेसाठी विषय बघा कोणकोणते आहेत, तर पहिला विषय गणित, इंग्रजी व इंग्रजी व्याकरण, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी। जनरली आपल्याकडे ज्या काही परीक्षा असतात सरळ सेवेच्या त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK हे विषय आहेत, परंतु या ठिकाणी हे तर विषय आहेतच पण सोबत या ठिकाणी बँकिंग व सहकार हा एक नवीन विषय आहे। सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तर आपण करतोच, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा भंडारा जो जिल्हा असेल या भंडारा जिल्ह्याचं भौगोलिक परिस्थिती
ही तुम्हाला अभ्यासावी लागेल. म्हणजे त्या जिल्ह्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, कोणत्या जाती जमातीची लोकसंख्या किती आहे, ही सर्व माहिती तुम्हाला त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर मिळून जाईल. नसेल तर मार्केटमध्ये भंडारा जिल्ह्याचं पुस्तक दर्जेदार एखादं घ्या, त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. सोबतच बघा, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था या ठिकाणी दिलेला आहे. ज्याला बारा बलुतेदारी पद्धती किंवा आपण देवाणघेवाण जी काही पद्धत होती पूर्वीची आपली वस्तू विनिमय पद्धत, तेव्हापासूनची ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी हे विषय आहेत. सोबतच संगणक व माहिती तंत्रज्ञान हा देखील विषय या ठिकाणी आहे मित्रांनो. ओके, आणि शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदासाठी या ठिकाणी सारखाच अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. पुढे बघा, कागदपत्र पडताळणी व मुलाखत. ऑनलाईन परीक्षेतील गुणाच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येत एकास तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचे गुण आणि मुलाखत ही या ठिकाणी द्यावयाची आहे. ऑनलाईन परीक्षा ही 90 गुणांची असेल आणि 10 गुणांसाठी जी असेल ती मुलाखत असेल मित्रांनो, आणि 100 गुणांपैकी तुमचा अंतिम निवड यादी असेल. परंतु आता काही जण म्हणत असतील की हे मॅनेज असेल, असं असेल, तसं असेल, बऱ्याचशा काही चर्चा असतील, परंतु मुलाखतीला फक्त 10 गुण देण्यात आलेले आहे. जर तुम्ही जिल्ह्यामध्ये टॉप असाल तर तुम्हाला तिथे निवड करावीच लागणार आहे. ओके, त्यामुळं निश्चितरित्या न घाबरता, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, GK चा अभ्यास चांगला आहे, त्या विद्यार्थ्यांनी निश्चित फॉर्म भरा. तर बघा, या ठिकाणी मुलाखतीस उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करावे. ओके, तर असो ही जनरल माहिती. मुलाखत कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गठित समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत ही 10 गुणाची राहील. उमेदवाराची अंतिम निवड सूची, उमेदवाराची ऑनलाईन परीक्षेतील गुण 90 व मुलाखतीचे गुण 10 याची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे गुणासह अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारामध्ये भंडारा जिल्ह्यातील उमेदवार धारण करीत असलेली उच्च शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयाची सेवा ज्येष्ठता व आडनावाच्या इंग्रजी अक्षरानुसार यथाक्रम प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवाराची यादी मर्यादित करण्यात येईल. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आहे मित्रांनो सगळं. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन चलन जे आहे ते 750 रुपये प्लस 135 GST, 885 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आहे शुल्क, आणि राखीव प्रवर्गासाठी 650 अधिक 117 GST असे एकूण 767 रुपये कॅटेगरीतील उमेदवारासाठी या ठिकाणी चलन जे असेल ते तुम्हाला आकारलं जाईल. आणि उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचं ज्ञान देखील आवश्यक आहे. परीक्षा जी असेल ती मराठी माध्यमातून परीक्षा होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारची अतिशय सुंदर ही जाहिरात आहे मित्रांनो, दी भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भंडाराची. 99 पदे ही लिपिकाची आहेत आणि 19 पदे ही जी आहे ती शिपाई पदाची आहेत. ज्या उमेदवाराचा अभ्यास चांगला आहे, स्वतःवर आत्मविश्वास आहे, त्या निश्चित त्या उमेदवारांनी फॉर्म भरावा मित्रांनो. आणि अशाच नवनवीन जाहिराती जर तुम्हाला मिळवावयाच्या असतील, कंत्राटी स्वरूपाच्या जाहिराती जर पाहावयाच्या असतील, त्या देखील आमच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत मित्रांनो. आणि नवनवीन जाहिराती महाराष्ट्रातली MPSC पासून ते सरळ सेवेपर्यंतची प्रत्येक जाहिरात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करत असतो. त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली जी कोणी इतर मित्रमंडळी असेल त्यांना देखील या ठिकाणी शेअर करू शकता. चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.